चला तर आपण आता गवारीच्या शेंगाची भाजी करूया. त्याच्यामध्ये आता मी तेल घालते, जिरे घालते, जिरे लसूण, लसूण कुटून घेतला आहे, त्यामध्ये कढीपत्ता, गवारीच्या शेंगा. गवारीच्या शेंगा छान आता परतून घेऊया आपण. त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, कच्चा मसाला, धना पावडर असे सर्व मसाले घातले. त्यानंतर आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि परतून घेऊया. छान अशी आपली गवारीची भाजी. आणि थोडंसं पाणी घालूया. दहा ते पंधरा मिनटं आपण आता शिजून घेऊया. त्यामध्ये आता शेंगदाण्याचा कुटही घालूया आपण त्याच्यामध्ये थोडासा. अशी आपली आता ही गवारच्या शेंगाची भाजी तयार झाली. आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा.